आता बातमी येते नगरमधून. महिन्याभराच्या नाट्यानंतर आज विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विश्वासदर्शक ठरावात 169 मतं मिळाली. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानं अहमदनगर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं जल्लोष करत फटाके फोडून एकमेकांना पेढे भरून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी शिवसेनेचं सरकार लवकरच शेतकऱ्यांसाठी गोड बातमी देईल असं म्हटलंय. नगरमधील सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काय भावना मांडल्यात आपण पाहूया. जल्लोष करत फटाके फोडत एकमेकांना पेढे भरून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी शिवसेनेचं सरकार लवकरच शेतकऱ्यांसाठी गोड बातमी देईल असं म्हटलंय. नगरमधील सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी काय भावना मांडल्यात आपण पाहूया. जे महापुरुषांची नावं घेतले ते काही चुकीचं केलं नाही. शपथ मी म्हणल्यानंतर सुरू होती, त्याच्यामुळे त्यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही. आणि ते आज त्यांच्या नावावर मतं घेता आणि मग तिथं जर सभागृहामध्ये त्यांचं नाव घेतलं तर एवढा त्रास होण्यासारखं काही नाही ना. त्यांचं उलट घ्यायलाच पाहिजे प्रत्येकाने. शपथेमध्ये हे ॲड केलं पाहिजे नाही नाव महापुरुषांचे, की ज्यांच्या नावावर तुम्ही मतं घेता त्यांच्या नावावर तुम्ही त्यांची नावं ॲड केले पाहिजे शपथमध्ये. मी म्हणण्यापूर्वी यांची नावं यायला पाहिजे ना महामानवांचे. आमचं तर असं म्हणणं आहे, त्यामुळे काहीही चुकीचं झालेलं नाही आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये समान सत्ता वाटपाचं सूत्र त्या ठिकाणी ठरलं होतं, परंतु विधानसभेचे निकाल लागल्यानंतर भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला 50% सत्ता देण्यास त्या ठिकाणी नकार दिला. आणि त्या नकारानंतर शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या सर्व समर्थकांचं असं म्हणणं होतं की उद्धव साहेब या ठिकाणी मुख्यमंत्री झाले पाहिजे, आणि तशा पद्धतीची भावना महाराष्ट्रातील तमाम जनतेची त्या ठिकाणी होती. आणि त्यानुसार आज उद्धव साहेब हे 170 मतं घेऊन त्या ठिकाणी विजय झालेले आहेत. आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे विराजमान झाले, त्याचा आनंद शिवसेनेसह संपूर्ण राज्याला त्या ठिकाणी झालेला आहे, शिवसैनिकाला झालेला आहे. शिवसेनेच्या दृष्टीने हा सोनियाचा दिवस आहे. अनेक वर्षापासून 20 वर्षापूर्वी शिवसेनेचे मुख्यमंत्री होते आणि 20 वर्षानंतर पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब सुद्धा मुख्यमंत्री होतात. हे खूप मोठं अचीवमेंट या शिवसेनेसाठी आहे. आणि म्हणून या महाराष्ट्राला, शेतकऱ्याला, सर्वसामान्य जनतेला, तरुण वर्गाला ज्याची अपेक्षा होती का शिवसेनेचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे, माननीय बाळासाहेबांचे स्वप्न होते का या महाराष्ट्रावर पुन्हा भगवा झेंडा फडकला पाहिजे, आणि तो आज बहुमताने फडकलेला आहे.